विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित। शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही कटपोरला पोहोचलो। तर तिथे गेल्यावर कळलं की बोट यायला उशीर होणार आहे, 2:30 वाजतील, 3 पण वाजतील। तर तिथे काय केलं त्यांनी की हे जे यात्रेकरू येतात त्यांना थांबण्यासाठी मस्तपैकी तंबू वगैरे बांधलेला आहे आणि सगळे बरेचसे लोक जे पायी परिक्रमा करत होते, जे बसने परिक्रमा करत होते, काही जण कारने परिक्रमा करत होते, ते सगळेजण त्या ठिकाणी थांबले होते आणि आम्ही पण तिथं थांबलो। तिथंच आमच्या किचन टीमने स्वयंपाक केला, रात्रीचं जेवलो आणि मग काका म्हणाले की आपल्याला अजून वेळ आहे, 2-3 वाजतील, तुम्ही सगळेजण गाडीमध्ये जाऊन झोपा, जरा थोडीशी तुमची झोप होऊ दे, कारण परत बोटीचा प्रवास हा 4-5 तासाचा आहे आणि मग तेव्हा तुम्हाला विश्रांती घेता येणार नाही। आम्ही सगळेजण परत गेलो, मस्तपैकी झोपून टाकलं। तिथे 2 वाजता काका आले, त्यांनी उठवलं आम्हाला आणि तिथून 3 किलोमीटरवर आम्हाला समुद्रकिनारा लागतो, तिथं जायचं होतं आणि आमच्या बसने आम्हाला तिथंच सोडलं आणि बस परत असं वेगळा मार्ग म्हणजे ती नर्मदा ओलांडून आमचं सगळं सामान वगैरे घेऊन त्या बाजूला येणार होती। आता आपला नर्मदा परिक्रमा करत असताना नियम काय की नर्मदेला ओलांडायचं नाही, म्हणून इथे कटपोरच्या ठिकाणी जिथे नर्मदा समुद्राला मिळते तिथे आपण त्या समुद्राला असा वळसा घालून आपण त्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाणार, म्हणून आपल्याला इथे समुद्र पार करावा लागतो, म्हणजे आपण डायरेक्टली नर्मदेला काही ओलांडत नाही। थंडी तर खूप होती आणि समुद्रामध्ये गेल्यावर तर 3-4 तास म्हणजे अजून थंडी पुष्कळ असणार याची कल्पना आली। माझ्याकडे एक छान कॉटनची ओढणी होती आणि ना आमचं सगळं सामान आम्ही तिथंच ठेवून दिलं, कारण काय काय काकांनी सांगितलं होतं की जास्त सामान घ्यायचं नाही, कारण बोटीमध्ये दाटीवाटीमध्ये तुम्ही बसणार, पुन्हा तिथं सामान विसरलं हे झालं पुन्हा हा प्रॉब्लेम होणार, फक्त तुमची जी नर्मदा आहे ती तुमच्या सोबत घ्या आणि अंगावर थंडीचे कपडे, बस एवढंच आणि काहीही घ्यायचं नाही। मग ती नर्मदा घेतली, ह्या समुद्रामध्ये आपण काय करायचं जे आपल्याबरोबर कॅनमधून आपण नर्मदा आणली आहे ना त्यातलं थोडंसं पाणी आपण समुद्रामध्ये ओतायचं आणि परत थोडं समुद्राचं पाणी कॅनमध्ये भरून घेऊन यायचं आणि खूप लोकांनी आहे ना तिथे माशांना घालायला का समुद्रामध्ये, समुद्रामध्ये वाहतांमध्ये समुद्राच्या माशांनाच म्हणूया, तुरीची डाळ घेतली होती आणि तांदूळ घेतले होते, माझ्याकडे तांदूळ होते ते मी घेतले माशांना घालण्यासाठी म्हणून बरोबर ठेवून दिलं आणि ओटीचं सामान, इथे नर्मदेची ओटी भरायची असते म्हणून सगळ्यांनी ओटीचं सामान घेतलं आणि ते जे ओटीचं सामान आहे ते आपण आपल्या त्या नावाड्याला द्यायचं होतं। मी काय ओटीचं सामान घेतलं नव्हतं, मी फक्त नर्मदा घेतली आणखीन ठीक आहे ज्यांनी ओटी आणली नव्हती त्यांनी पैसे दिले, तसं मी दक्षिणा म्हणून त्यांना काय थोडेफार दिले पैसे। भयंकर थंडी होती तिथे गेल्यावर। म्हात्रे काकूंनी ती ओढणी मला, ती पुण्याची लोक असं बांधतात ना पूर्ण असं पॅक पूर्ण म्हणजे असं आणि नंतर हे पूर्ण असं बांधून दिलं आणि त्याच्यावर मग मी दुसरा तो लोकरीचा एक स्कार्फ होता तो बांधला आणि 2 स्वेटर एकावर एक घालून घेतले होते। तरी पण ती थंडी थांबली नाही आहे, पण त्या ह्याच्यामुळे एवढे कपडे ते ओढणीची ऊप इतकी छान झाली होती की माझा मला बरं वाटलं। तिथे पूर्ण समुद्रामध्ये गेल्यावर सगळीकडे पाणीच पाणी आणि ते पण 4-5 तास, म्हणजे आम्ही 2-3 वाजता तिथं जे बसलो ते 8 वाजता पोचलो पैलतिरी, म्हणजे तुम्ही विचार करा की कसा प्रवास झाला। आम्ही गेलो दाटीवाटीमध्ये कसं तरी करून आम्ही बसलो बोटीमध्ये, मला ना किनी ताईंची खूप अशी काळजी वाटत होती, त्या माझ्या शेजारी बसल्या होत्या आणि त्यांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे ना, मग असं पूर्ण बसून त्यांना पाय पण पसरायला येत नव्हते, पण मातेने त्यांची काळजी घेतली, त्यांना काही विशेष त्रास झाला नाही। आम्ही निघालो बोटीने आणि माझ्या मनामध्ये काय माहितीये की मला ना समुद्रामधून सूर्योदय कसा होतो ना ते बघायचं होतं, म्हणून मी सारखी म्हणायची आपण कधी आपण सूर्योदयापूर्वी पोचणार का सूर्योदयानंतर पोचणार, कारण सूर्योदयापूर्वी समजा जर आपण पोचलो तर आपल्याला सूर्योदय बघायला मिळणार नाही, फोटो पण काढायला मिळणार नाही, असे विचार माझ्या मनात यायचे। सूर्योदयाच्या थोडंसं आधी आमची बोट बंद पडली,
तिचा जो सुकाणू असतो तो तुटला आणि आम्ही समुद्रातच असे असे राहिलो. काही जण घाबरले म्हणजे त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका यायला लागल्या, पण आजपर्यंत तिथे कोणतंही ॲक्सिडेंट झालेलं नाही आहे, कोणतीही बोट बुडालेली नाही, कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. त्यामुळे सगळेजण जे जे नावाडी होते ते एकदम बिंदास्त होते. 20 मिनटं आम्ही असे असे होत राहिलो समुद्रामध्ये एकाच जागेवर. आमचे आकडे ते पाणी होतं नर्मदेचं कॅनमधलं, ते आम्ही थोडंसं समुद्रात ओतलं, समुद्राचं परत आमच्या कॅनमध्ये थोडंसं ओतून घेतलं. मग त्या ओट्या ज्या महिलांनी आणल्या होत्या भगिनींनी, त्यांनी त्या नावाड्याला दिल्या, आम्ही दक्षिणा दिली. हे सगळं त्या 15 मिनटांमध्ये करून घेतलं आणि मग नंतर मागून एक बोट आली. मग बहुतेक असं त्यांचं होत असेल, नेहमीची असेल त्यांना ही गोष्ट माहीत नाही. आणि ते बोट आली आणि त्यांनी असा मोठाच्या मोठा दोर आमच्या बोटीवर टाकला आणि आमची बोट त्यांच्या बोटीला टोकेली. आपल्या त्या गाड्या कशा टो करून घेऊन जातात ना, तशी आमच्या बोटीला त्यांनी रस्सी बांधली आणि एक त्या दोरीचा टोक दुस त्या बोटीला बांधलं आणि आमची बोट अशी ओढत 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 ती लोकं घेऊन गेले. मस्त वाटलं, एकदम छान. आणि सगळ्यात छान म्हणजे ना तिथला सूर्योदय अप्रतिम अप्रतिम, एवढे सुंदर रंग मी आयुष्यामध्ये कधी बघितला नव्हता आणि एवढा सुंदर सूर्योदय पण कधीही पाहिला नव्हता. त्या समुद्रातून आपण समुद्रामध्ये आणि समुद्रातून सूर्योदय होतोय असा बघण्याचा योग कधी येणार. आपण समुद्राच्या काठावरून बघू शकतो सूर्योदय, पण अथांग समुद्राच्या मध्ये आपली बोट मस्तपैकी अशी डोलते आणि असा छान सूर्योदय होते. पहाटेचे असे छान छान असे रंग हळूहळू हळूहळू वरती यायला लागतात, तांबडा जांभळा पिवळा असे रंगीबिरंगी अशी रंगाची काय म्हणतात बरसात होत होती. आणि तिथून मस्त सूर्योदय झाला, आम्ही फोटोशूटिंग केलं आणि असं ना म्हणतात असं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटलं मला, इतकं सुंदर होतं. प्रत्येकाने हा अनुभव घ्यायलाच पाहिजे असा हा अनुभव होता. आणि ती बोट पण टो केली जात होती ना, ते पण आम्हाला खूप छान मजा वाटत होती. काही लोक घाबरली होती पण माझ्या मने काय अशी भीती वगैरे काही असा विषय आला नाही. नंतर सगळ्यांशी आम्ही डिस्कस केलं ना तेव्हा कळलं की लोकांच्या मनामध्ये भीती वाटली होती. आणि मला असं वाटलं की हे काय नेहमीचंच असेल, विशेष काय त्यामध्ये. आम्ही गेलो किनाऱ्याला लागलो, मग एका बोटीतून दुसऱ्या बोटीमध्ये बोटीतून मग नंतर आम्ही किनाऱ्यावर आलो. आमचे जे ड्रायव्हर होते नत्थू सिंग, त्यांचा मुलगा राजूभाई वगैरे ऑलरेडी तिथे येऊन थांबले होते. त्यांनी तिथूनच पुलावरून आम्हाला टाटा केलं की त्यांना पण छान वाटलं, कारण ही लोक इतका वेळ का झाला असा, एक तास तरी आमची बोट बहुतेक लेट झाली असणार आणि ते वाट बघत होते. आम्हाला पण त्यांना बघून हायसं वाटलं की बाबा की आता परत इथे वेटिंग नाही आहे. ऑलरेडी 3, 4, 5, 6, 7 जवळजवळ 5-7 तास तरी आमच्या बोटीमध्ये असे अवघडीत गेले होते की परत जा, पुन्हा किनाऱ्यावर थांबा, बसची वाट बघा, असं काही झालं नाही आहे. बस तर ऑलरेडी आमची तिथे लागलेलीच होती. मग आम्ही पटकन जाऊन तिथे चहा वगैरे घेतला किनाऱ्यावर आणि बसमध्ये बसलो. पुढं थोडं जरा पुढं गेल्यावर एका हॉटेलमध्ये थांबून नाश्ता केला आणि आम्ही पुढे नारेश्वरला गेलो.